त्याच्या नावानं भिक्षा, या तावड्याच्या नावानं भिक्षा, शिक्षणमंत्र्याच्या नावानं भिक्षा, ऑगस्ट 2012 शासन निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष 2012-13 मान्यताप्राप्त अनुदानित शाळेमध्ये अतिरिक्त अथवा नैसर्गिक वाढीच्या 5973 तुकड्या देण्यात आल्या. त्या तुकड्यांना शासन नियमाप्रमाणे 4 वर्ष झाल्यानंतर 20% अनुदान येणं हे क्रमप्राप्त आहे. परंतु 4 वर्ष झाली 16-17 त्या तुकड्यांचं मूल्यांकन होऊन 20% अनुदान येणं अपेक्षित आहे. परंतु 4 वर्षानंतर मूल्यांकनही झालं नाही आणि 20% अनुदानही आलं नाही. हे 16-17 मूल्यांकन अनुदान नाही, हे 17-18 आहे. यावर्षी आमच्या तुकड्यांचं वय आज 6 वर्ष झालेलं आहे आणि आमच्या तुकड्यांना 40% अनुदान पाहिजे. मग या संदर्भामध्ये आम्ही नागपूर येथे अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी धरणे आंदोलन दिलं. माननीय विनोद तावडे साहेबांना निवेदन दिलं, त्यांनी सांगितले की आम्ही मूल्यांकन करू आणि 20% अनुदान देऊ. परत आता आर्थिक अधिवेशन चालू आहे, या आर्थिक अधिवेशनाच्या काळामध्ये सुद्धा मुंबई या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन दिलो. त्याही वेळेस मुख्यमंत्र्यांना आणि शिक्षण मंत्र्यांना भेटलो. भेटल्यानंतर त्यांनी सांगितले की तुमच्या तुकड्यांचं मूल्यांकन करतो आणि आर्थिक तरतूद आम्ही या तुकड्यांसाठी करतो. गेली साहेब 6 वर्ष झाली आम्ही विना वेतन काम करतो आहे. आज उपासमारीची वेळ आली आहे आणि शिक्षणमंत्र्याकडे गेलं, मुख्यमंत्र्यांकडे गेलं आणि अर्थमंत्र्यांकडे गेलं तरी एकही आम्हाला उत्तर देत नाही आणि कोणताही शिक्षक आमदार आज विषय मांडत नाही. आम्ही जगावं की मरावं अशी आमची अवस्था झालेली आहे आणि आमचा प्रश्न आज कोणीही उठवत नाही आहे. त्याच्यामुळं हे भीक मागायची आम्हाला पाळी आलेली आहे. आज 6 वर्ष झालं आम्ही विनावेतन काम करत आहेत. अनुदानित शाळेमध्ये नैसर्गिक वाढीच्या ह्या तुकड्या आहेत. शासनानं आमचा विचार करावा. आज आमचे लेकरं बाळं आणि आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. नियमाप्रमाणे ह्याला 6 वर्ष झालं तर आता 40% अनुदान यावं आणि विनोद तावडे साहेबांनी ह्याचा विचार करावा. भीक मागण्याची वेळ आमच्यापर्यंत आली, त्या गोष्टीचा शिक्षणमंत्र्यांनी विचार करून आम्हाला अनुदान द्यावं एवढी.